फटका लेग स्टंपरचा आणि जोपर्यंत थोडासा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी घसरतोय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, एक खराब क्रिकेट. ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी धाव घ्यायचा प्रयत्न, अंगलट येतोय आणि क्षेत्ररक्षक जो या ठिकाणी थोडासा धडपडला, मैदानात घसरला, त्याचा फायदा होतोय आणि एक स्टार खेळाडू या ठिकाणी बिनीचा मोहरा मात्र आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघाचा या ठिकाणी तंबू मध्ये परततोय. पहिला हादरा बसतोय, अगदी मी म्हणेन की दुर्दैवीरित्या या ठिकाणी विक्की नाईक या ठिकाणी बाद होतोय अवघ्या एक अशा धावसंख्येवर. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न पूर्णपणे विक्की नाईकचा, अंगलट येतोय, धावबाद होतोय आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एक गडी बाद एक अशी थोडीशी मी म्हणेन की खराब सुरुवात या मॅच मध्ये आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघाची. विक्की नाईक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज हा मैदानात जातोय, तो सावळाराम, वन डाऊन बॅट्समन या ठिकाणी अनिकेत देसाईला साथ देण्यासाठी. क्रिएटिव्ह सर्कल पेडनेम विरुद्ध आरवी 11 कोरगाव या दोन संघादरम्यानचा सामना, भरपूर सपोर्टर आलेत या दोन्ही संघांचे, त्यांचे पाठीराखे या ठिकाणी आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आणि भरपूर प्रेक्षक मैदानात सामना बघतायत. आमचे यूट्यूबला युवराज सावंत, त्याचबरोबर कॅमेरामन मिलन पाटील, स्वीप करायचा प्रयत्न, लेग स्टंपरचा चेंडू या ठिकाणी, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, पंच दोन्ही हात समांतर करतायत, अवांतरचा इशारा होतोय आणि धावसंख्या एका धावीने पुढे सरकते दोन अशी धावपलकावर. दोन धावा एक गडी बाद आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. सुरेश रैना मैदान मुरमुसेत तुये, अतिशय सुंदर खेळपट्टी, एक सिमेंट विकेट आणि आउटफील्ड अतिशय सुंदर. हलके स्टिअर करतोय चेंडूला, आता मात्र सुंदर फिल्डिंग गलीला, क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग या मैदानात या ठिकाणी. या मैदानावर गेल्या वर्षी ध्रुव ट्रॉफी प्रकाश स्रोतातील स्पर्धा झाली होती आणि मी म्हणेन की एक गर्दीचा जो उच्चांक होता तो या स्पर्धेत बघायला मिळाला. गेल्या वर्षी भरपूर प्रेक्षकांची गर्दी होती, दिवस रात्रीचे प्रकाश स्रोतातील सामने आणि खरोखर एक चुरशीची स्पर्धा संपन्न झाली आणि त्यानंतर या वर्षीच्या मोसमात पेडनेम प्रीमियर लीग ही स्पर्धा या मैदानात. डावखुरा फलंदाज, एक शैलीदार फलंदाज अनिकेत देसाई सज्ज होतोय स्ट्राईकला या ठिकाणी गौरेश नागवेकरच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. गौरेश आपल्या बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हलकेच बनगटी फटका, मधल्या एसटीवरचा चेंडू वळवतो या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेकला, एकेरी धावेसाठी अनिकेत आपलं खातं उघडतोय एकेरी धावेनं आणि एकूण धावसंख्या मात्र पोहोचते ती 4 धावा एक गडी बाद अशी धावफलकावर. माहिती आहे दोन्ही खेळाडूंना संघातील या ठिकाणी खूप महत्वाचा सामना आहे, कारण या सामन्यात जिंकायचंय आणि अगदी आरामात या ठिकाणी अंतिम फेरीत धडक मारायचंय. भरपूर अवधी मिळेल त्यानंतर आराम करण्यासाठी, परंतु जो संघ पराभूत होईल त्याच्यासाठी पुन्हा एक संधी मात्र नक्की असेल. सावळाराम स्ट्राईकला गौरेश गोलंदाज, सुंदर चेंडू, चांगला चेंडू, फलंदाजाला नक्की अडचणीत टाकतो या ठिकाणी फ्रंट फुटला. या ठिकाणी हलक्या चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, पण चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वर येतो या ठिकाणी, लेग ब्रेक चेंडू विकेट किपरच्या हातात विसावतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी गौरेश नागवेकर करतोय आपल्या पहिल्या वहिल्या पॉवर प्लेच्या षटकात, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी ब्लॉक हॉल मधील यॉर्कर चेंडू, धाव घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी, दोन्ही फलंदाज या ठिकाणी ऐन वेळी डोळ्यांना डोळ्यांचा इशारा होतोय, आखो आखो मी बात हो गई आणि एकेरी धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाजचे पूर्ण करतायत. थोडासा धोका नक्की होता या ठिकाणी आणि मी म्हणेन की पहिला हादरा बसलाय तो विक्की नाईकच्या स्वरूपात, तो धावबाद झालाय फलंदाज, त्यामुळे मी म्हणेन की ही चूक टाळावी लागेल या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांना. एकेरी धाव सावळारामच्या खाती, सावळाराम पोचतोय तो 2 धावावर. अनिकेत देसाई डावखुरा फलंदाज एकेरी धावेवर आणि एकूण धावसंख्या पोचतोय ती 5 धावा एक गड्याच्या मोबदल्यात.
चांगला चेंडू एक मनगटी फटका अनिकेतच्या बॅट मधून पहिली धाव वेगानं रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर अनिकेत देसाई कायम बघायला मिळतोय. एकेरी धावेनं धावफलक पोहोचलाय तो. सहा धावा पहिल्या वहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. चांगली सुरुवात क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघाची पहिल्या षटकात आणि आरवी इलेव्हन कोरगाव क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सहा धावा एक गडी बाद अशी धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर सामना आठ षटकांचा. या मैदानाचा खेळपट्टीचा विचार केला तर परशु हर्बल क्रिकेट संघानं धावांचा उच्चांक केला 102 धावांचा, एक मोठी धावसंख्या. आणि दुसऱ्या बाजूनं थोडासा धावसंख्येत मात्र कमी बघायला मिळाला तो नागझर रॉयल्स क्रिकेट संघ. ज्या संघाची एक कमी धावसंख्या ही या स्पर्धेतील. सागर मोरोसकर, सूरज परब या खेळाडूने हॅट्रिक केली. अर्धशतक टोलवलं मनोज नार्वेकरनं. गोलंदाजीत बदल होतोय. सरफराज उर्फ चप्पू सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. एक वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू. अकुट टप्प्याचा चेंडू एक हुकचा फटका डीप स्क्वेअर लेकला अनिकेतच्या बॅट मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन पडतोय तो षटकारासाठी सहा धावांसाठी. या स्पर्धेत आणखी मी कौतुक करेन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. आमच्या भरपूर प्रेक्षकांनी खास करून रस्त्यावरनं सामना बघताना आम्हाला भरपूर मदत केली. बऱ्याचदा चेंडू मैदानाच्या बाहेर गेले आणि ते चेंडू आणून देण्याचं काम अतिशय सुंदर त्या केलं. त्या सर्व प्रेक्षकांचं मी कॉमेंट्री बॉक्समधून खरोखर या ठिकाणी त्यांना धन्यवाद देत आहे. खूप खूप थँक्यू सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद या स्पर्धेदरम्यान. कारण बऱ्याच वेळा चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर असे चेंडू आणून दिलेत प्रेक्षकांनी. खूप खूप धन्यवाद. अनिकेतच्या बॅटमधून एक घणाघाती फटका. सुंदर फटका. कव्हर ड्राईव्हचा धाव घ्यायचा प्रयत्न. अडचणीत फलंदाज. चेंडूकडे लक्ष न देता या ठिकाणी धाव घ्यायचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एडमंडनं सावळारामचा अंगलट येतोय आणि आरवी इलेव्हन कोरगाव क्रिकेट संघाला लागोपाठ धावबादचा धक्का दुसरा बसतो या ठिकाणी. सुरुवातीला विकी नाईक जो धावबाद झाला होता स्वतःच्या चुकीने आणि आता मी म्हणेन तीच चूक पुन्हा करतोय तो सावळाराम. चेंडूला ड्राईव्ह करतोय हलक्याच या ठिकाणी अनिकेत देसाई कव्हरच्या क्षेत्रात. कव्हरला क्षेत्ररक्षक उभा परंतु सावळारामचं लक्ष नव्हतं चेंडूकडे. धाव घ्यायचा प्रयत्न आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षक पूर्ण करत या ठिकाणी. सरफराज स्टंप उडवतोय आणि दुसरा गडी या ठिकाणी बाद होतोय. दोन गडी बाद होत आहेत या ठिकाणी. धावसंख्या पोहोचली ती अवघी 12 धावा. पॉवर प्लेचा षटक. क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघ एका बाजूनं दोन या ठिकाणी मातब्बर खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवतोय आणि मनोज नार्वेकर मैदानात दाखल होतोय. कालचा सामना कालचा दिवस मनोज नार्वेकरने गाजवला. अर्धशतक ठोकलं या स्पर्धेत आणि बऱ्याचदा आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून म्हणतो आला रे आला मन्या आला. आजचा निर्णायक सामना या ठिकाणी मनोज नार्वेकर. त्या अगोदर मात्र अनिकेत देसाई हा स्ट्राईकला. ओव्हर पिच चेंडू एक लेफ्ट हँड फटका. सुंदर टायमिंग. लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक येतोय या ठिकाणी. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. लॉंग ऑन बाउंड्रीला कालच्या आपण सामन्यात बघितलं की लॉंग ऑन बाउंड्रीवरनं समर्थ गावसनं थेट अगदी बाउंड्री लाईनवरनं विकेट किपरच्या हातात फेक केली होती. सुंदर फिल्डिंग समर्थ गावस्सी काल बघायला मिळाली. लॉंग ऑन बाउंड्रीवरनं अगदी विकेट किपरच्या हातात थ्रो केला होता. या गोष्टी आपण बऱ्याचदा ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून बघायला मिळतात. सरफराज उर्फ चप्पू पुन्हा एकदा मोठा फटका. अनिकेत देसाई त्या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्रीला अनिकेत देसाईच्या बॅट मधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी सहा धावांसाठी. खूप खूप थँक्यू
प्रेक्षकांचं खरोखर खूप मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानेन, कारण या स्पर्धेत तुम्ही खूप मोठं सहकार्य करताय आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून, खरोखर तुम्हाला खूप खूप थँक्यू। सर परत थोडासा स्वैर मारा करतोय लेग स्टंपला आणि अनिकेत सुंदर फटकेबाजी करतोय। फुल टॉस चेंडू आडव्या बॅटनं टोलवला जातो या ठिकाणी, लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत लॉंग ऑन बाउंड्री वरनं परती होते चेंडूची, दोन धावा दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत आणि या दोन धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतोय 22 loss of 2 wicket 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। ओवर पिच चेंडू, एक सुंदर फटका, कव्हर ड्राईव्हचा हाफ वाली चेंडू, परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, चेंडू अडवला जातोय, धाव काही मिळत नाही। अनिकेत देसाई या ओव्हर मध्ये दोन सुंदर असे फटके मारतोय, दोन षटकार टोलवतोय आणि एकूण धावसंख्या मात्र पोहोचते ती 22 अशी धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिला सामना आजच्या दिवसातील क्वालिफाय 1 ही मॅच, अनिकेत देसाई सुंदर फटकेबाजी करतोय आणि मनोज नार्वेकर आता मात्र सज्ज होतोय। सरफराज उर्फ चप्पू थोडासा महागडा ठरतोय आपल्या पहिल्या वेळेला षटकात, पॉवर प्लेचा सुरुवातीचा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय, आणखी एक फिल्डिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक बाकी जे ध्रुव षटक, परंतु त्या अगोदर मात्र गोलंदाजीत बदल होतोय या ठिकाणी। गोलंदाज लक्ष्मण सज्ज होतोय, रिव्हर्सचा फटका मनोजच्या बॅट मधनं, फुल टॉस चेंडू, चेंडू जातोय तो कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं, चौकारासाठी या ठिकाणी 4 धावांसाठी चेंडू बाउंड्रीलाइनच्या बाहेर जातोय। मनोज नार्वेकर आपलं खातं उघडतो या ठिकाणी, आपल्या आगमनाची या ठिकाणी वर्दी देतोय आणि पहिल्या चेंडूचं लक्ष्मणचं स्वागत चौकारानं करतोय। रिव्हर्सचा फटका, अचूक टायमिंग गॅप मधनं आणि 4 धावा मनोज नार्वेकरला। ओव्हर पिच चेंडू, या ठिकाणी धाव घ्यायचा प्रयत्न, परंतु विकेट किपरच्या मागे राजू केरकर, अतिशय सुंदर फिल्डिंग करतोय राजू केरकर, फलंदाजी चमक दाखवली राजूने या ठिकाणी मैदानात, क्षेत्ररक्षणात चमक दाखवली आणि लक्ष्मण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, एक 4-5 पावलांचं छोटं रनअप, चांगला चेंडू या ठिकाणी, फुलर लेंथचा हलक्या चेंडूला ड्राईव्ह करतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्ररक्षक, एक धाव या ठिकाणी, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत फेक होते या ठिकाणी, त्या दरम्यान मात्र 2 धावा मनोज नार्वेकरला, मनोज नार्वेकर आपल्या वैयक्तिक पोचतोय तो 6 धावावर आणि 2 षटकारांच्या मदतीनं नॉन स्ट्राईक रेनला अनिकेत देसाई 18 अशा वैयक्तिक धावसंख्येवर। ओव्हर पिच चेंडू, म्हणावा तसा लागत नाही बॅटला, सरफराज येतोय पुन्हा एकदा स्क्रीनवर, यावेळी मात्र अनिकेत धोका टाळतोय, दुसरी धाव घ्यायचा या ठिकाणी ठाम नकार देतोय नॉन साई करेनला, मनोज नार्वेकरला माघारी परतवतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागत, धावसंख्या मात्र पोचतोय ती 28 संघाची या ठिकाणी 29 अशी धावफलकावर, 2 गडी बाद 29। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गेले 3 दिवस, आजचा 4th दिवस आमच्यासोबत धीरज पालियेकर, अतिशय सुंदर असे एक ताज्या दमाचा युवा स्कोरर या ठिकाणी कामगिरी करतोय। चित्रक्षणात थोडासा बदल मैदानात या ठिकाणी केला जातोय क्रिएटिव्ह सर्कल पेडनेम क्रिकेट संघाकडून। सुरुवातीला 2 गडी भरपूर लवकर बाद झाले, दोन्ही फलंदाज धावबाद झाले आणि त्यानंतर मात्र हे 2 फलंदाज आपल्या संघाचा डाव सावरत आहेत मैदानात, डावी उजवी जोडी या ठिकाणी मैदानात। फुल टॉस चेंडू, स्विपचा फटका आडव्या बॅटनं, लॉंग ऑन बाउंड्रीला चित्ररक्षक, पुन्हा एकदा एकेरी धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत
अतिशय सुंदर क्रिकेट या ठिकाणी सुरुवातीला दोन हादरे बसल्यानंतर ही जोडी या ठिकाणी भागीदारी करते. 8 षटकांचा सामना, चांगली खेळपट्टी, आउटफील्ड अतिशय चांगलं आणि बघूया किती धावापर्यंत या ठिकाणी आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघ हा मजल मारतोय फलंदाजीत. ओ सुंदर चेंडू या ठिकाणी अगदी स्टंपला सोडून या ठिकाणी चेंडू विकेट किपरच्या मागे जातोय. शॉर्ट पॉइंट लेखला क्षेत्ररक्षक या ठिकाणी अवांतरचा इशारा होतोय पंचांचा आणि या अवांतर धावे बरोबर धावसंख्या मात्र एका धावेने पुढे सरकते. 31 लॉस ऑफ 2 विकेट, दोन गडी बाद 31 अशी धावसंख्या. मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, चेंडू या ठिकाणी शरीरावर आदळतोय, धाव काही मिळत नाही. प्रतिषटकामागे 10 धावांच्या सरासरीनं आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय. सांगत होते त्याच दरम्यान ती तिसऱ्या षटकाची आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 लॉस ऑफ 2 विकेट, दोन गडी बाद 31 अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि गोलंदाजी बार्कवर पुन्हा एकदा दिसतोय तो या ठिकाणी सरफराज उर्फ चप्पू. ध्रुव षटक अजून बाकी, जे फिल्डिंग चॉईस पॉवर प्लेचं त्या अगोदर मात्र डावी उजवी जोडी मैदानात आणि खास करणं अनिकेत अतिशय शैलीदार फटकेबाजी करतोय मैदानात. डावकुरे फलंदाज ज्या ज्यावेळी मैदानात कामगिरी करतात, ज्या ज्यावेळी फलंदाजी करतात, अतिशय सुंदर असा त्यांचा खेळ बघायला मिळतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण भरपूर खेळाडू बघितलेत, ॲलन बॉर्डरला बघितलाय, डेव्हिड गोवरला बघितलाय, ब्रायन लाराला बघितलाय, सौरभ गांगुलीला बघितलाय, असे भरपूर खेळाडू जे डावकुरे फलंदाज शैलीदार फलंदाज आपण बऱ्याचदा या ठिकाणी बघायला मिळतले. पण आमचे काहीतरी सूचना करतायत त्या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. ओव्हर पिच चेंडू मिड विकेटला एक सणसणीत फटका, ओव्हर पिच चेंडू या ठिकाणी सरफराजच्या अनिकेतच्या बॅट मधन एक स्लॉग स्वीपचा सुंदर फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडतोय तो षटकारासाठी 6 धावांसाठी. डावकुऱ्या फलंदाजाबद्दल मी आत्ता बोलत होतो कारण यांची बॅटिंग बघताना मित्रांनो बऱ्याचदा खूप सुंदर वाटतं, अतिशय स्टायलिश खेळाडू असतात हे डावकुरे फलंदाज सरफराज. फुलटॉस चेंडू मिड विकेटला, डीप मिड विकेटला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावांसाठी. या स्पर्धेत क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघानं खूप चांगली कामगिरी केली आणि सरफराजचा वाटा खूप महत्वाचा मी म्हणेन इथपर्यंत आणण्यात, परंतु या सामन्यात मात्र थोडासा मी म्हणेन की गोलंदाजीत अपयशी ठरतोय. आता मात्र संधी झेल टिपायची, फुलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला जातोय आणि अनिकेत देसाई एका फुलटॉस चेंडूवर मी म्हणेन नाखूश असेन अनिकेत देसाई या चेंडूवर, कारण हा चेंडू बाद व्हायचा नव्हता परंतु फुलटॉस चेंडू फटका फसतोय, एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी झेल उडतोय आणि अनिकेत देसाई तिसरा गडी हा तंबू मध्ये परततोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे येतात आणखी आमचे मित्र या ठिकाणी जय भोसले समालोचक, जय तुमचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मधून. एक चांगली खेळी या ठिकाणी 31 धावांची, अनिकेत देसाई या 31 धावात या ठिकाणी 4 टोलेजंग षटकार अनिकेत देसाईचे, नाणेफेक जिंकून आरवी 11 संघ प्रथम फलंदाजी करतोय. सामना 8 षटकांचा आणि अनिकेत देसाई तिसरा गडी हा तंबू मध्ये परततोय. सुरुवातीचे 2 फलंदाज हे धावबाद झाले, त्यानंतर अनिकेत देसाई 4 षटकार मारतोय,
परंतु फुलटॉस चेंडूवर माघारी परततोय आणि सर्पराज जो या सामन्या दरम्यान थोडासा गोलंदाजीत अपयशी ठरत होता तो मात्र महत्त्वाचा अडसर दूर करतोय. नवीन फलंदाज हा मैदानात या ठिकाणी जातोय मनोज नार्वेकरला साथ देण्यासाठी. महेश कोरगावकर चौथं षटक ध्रुव षटक बाकी. सामना 8 षटकांचा समोर तेवढाच ताकदीचा तोलामोलाचा क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघ या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी हे दोन्ही संघ करतायत आणि किमान 80 ते 85 धावा हव्यात प्रथम फलंदाजीत. बघूया मनोज नार्वेकर मैदानात त्या ठिकाणी आलाय आणि नवीन फलंदाज महेश सरफराज राईट आर्म ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. फुलटॉस चेंडू हलक्या चेंडूला या ठिकाणी ड्राईव्ह करतोय. आता मात्र फलंदाज अडचणीत धावबाद होण्याचा सिलसिला थांबत नाही. हा तिसरा हादरा बसतोय ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा ऍक्सिडेंट हो गया ही गोष्ट मैदानात या ठिकाणी बघायला मिळते. चार गडी बाद झाले त्याच्यातील तीन फलंदाज हे धावबाद झालेत. मी म्हणेन की पुन्हा लक्ष नव्हतं चेंडूवर जे हवं होतं मैदानात या ठिकाणी. फलंदाज माघारी परततोय महेश आणि मनोजला साथ देण्यासाठी या ठिकाणी नवीन फलंदाज हा मैदानात. सूरज उर्फ भाऊ हा नवीन फलंदाज मैदानात जातोय. एक महत्वाचा हादरा बसतोय. कदाचित थोडासा या ठिकाणी आज बढती दिली होती महेशला. चौथा गडी बाद होतो या ठिकाणी. चार गडी बाद 43 धावसंख्या. एक गडी बाद 12 एक गडी बाद 1 2 गडी बाद 12 त्यानंतर एक भागीदारी 43 धावा 3 गडी बाद आणि चौथा हादरा 43 धावावर. सूरज उर्फ भाऊ डावखुरा फलंदाज सज्ज होतोय मैदानात परंतु क्रिएटिव्ह सर्कल मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाजीतील अपयश क्षेत्ररक्षणात भरून काढतोय आणि सूरज उर्फ भाऊ हा सज्ज होतोय मैदानात डावखुरा फलंदाज. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात 42 धावांची खेळी. ज्यावेळी संपूर्ण संघ या ठिकाणी अपयशी ठरत होता फलंदाजीत अगदी आरवी 11 संघ धोक्यात होता त्यावेळी या खेळाडूनं आपल्या संघाला तारलं. अतिशय सुंदर 42 धावांची खेळी एका सुस्थितीत नेऊन ठेवलं आणि सामना जिंकला तोच सूरज उर्फ भाऊ. आणखी एक डावखुरा शैलीदार फलंदाज. लेदर क्रिकेट मला भरपूर आवडतं याचा खेळ बघताना परंतु तीच चमक टेनिसमध्ये पण हा खेळाडू दाखवतोय तो सूरज. सरफराज आपल्या बॉलिंग मार्कवर क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघाकडून कॉमेंट्री बॉक्स कडनं. चांगला चेंडू सुंदर फटका एक मनगटी फटका स्टायलिश क्रिकेट. एकेरी धाव या ठिकाणी सूरजच्या खाती आपलं धावांचं खातं उघडतोय आणि या 41 धावांबरोबर धावसंख्या मात्र पोहोचते ती नेल्सन आकडा 44 धावा 4 गडी बाद चौथ्या षटकात. धावांच्या सरासरीचा विचार केला तर आर्मी 11 अगदी योग्य रीतीने वाटचाल करतोय परंतु मी म्हणेन की 4 गडी मात्र बाद झालेत. मनोज नार्वेकरवर जबाबदारी आली. येणारा महेश उर्फ मॅडी अजून बाकी आणि दुसऱ्या बाजूनं ध्रुव षटक महत्वाचं अजून बाकी. चांगला चेंडू ऑफ स्टंपरचा हलक्या चेंडूला या ठिकाणी कट करतोय कव्हरच्या दिशेनं आपल्या फॉलो थ्रू मध्ये येतोय. सिली मिड ऑफला या ठिकाणी सरफराज. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या एकेरी धावेच्या मदतीनं निम्म्या षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय 45 45 धावा 4 गडी बाद उर्वरित अजून 4 षटक बाकी. ध्रुव षटक बाकी आणि अजून जर 45 धावा झाल्या तर 90 धावा या धावपलकावर बघायला मिळतील. बघूया क्रिएटिव्ह सर्कल पेडणेम क्रिकेट संघ थोडासा मी म्हणेन की स्वैर मारा करतोय गोलंदाजीत. चांगली गोलंदाजी करावी लागेल चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. काय घडतं या मॅचमध्ये किती धावांपर्यंत आर्वी 11 कोरगाव क्रिकेट संघ मजल मारतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत येत आहेत आपल्या समोर एक मस्तपैकी हिंदी कॉमेंट्री. आइए जय भोसले आगे का विवरण सुनाते हुए. हॅलो धन्यवाद अशोक. क्वालिफायर एक का पहिला मुकाबला जो के इस मैदान के ऊपर 45 रन स्कोरबोर्ड पर और मनोज नार्वेकर अब स्ट्राइक एंड के ऊपर. कल 68 रनों की एक लाजवाब धुआंधार पारी के लिए थी उसी पारी की अपेक्षा जताई जा रही है.
इस बार उठा दिया है हवा में गेंद, मिड विकेट के दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात है और एक शानदार कैच यहां पर, रिले कैच जिसे कहा जाता है, बेहतरीन शरीर का सही संतुलन, जैसे देखा खुद का शरीर सीमा रेखा पार चला जा रहा है, गेंद को अंदर की तरफ भेजा और शायद इंटरनेशनल क्रिकेट में ऐसे कैचेस आपने बहुत बार देखे हैं और वही नजर है इस टेनिस बॉल क्रिकेट में आपने देखा अभी भी। क्या लाजवाब फील्डिंग, जिस बड़े विकेट की तलाश थी वो मनोज नार्वेकर मात्र यहां पर आउट होकर पहले वापस, सरफराज जो कि सीमा रेखा के नजदीक एक बेहतरीन फील्डिंग का नजारा अभी अभी आपने देखा। YouTube के ऊपर इस कैच को बार बार देखा जाएगा, किस तरह से कैच लपका है, किस तरह से सरफराज ने होशियारी दिखाई यहाँ पर, लेकिन शॉट में कोई खराबी नहीं थी, काफी ऊंचा चला गया था, थोड़ी से और ताकत ले थी तो शायद गेंद सीमा रेखा पार चली जाती। एक बड़ा विकेट मनोज नार्वेकर के रूप में कल शायद कल की पारी का अंजाम देना चाह रहे थे इस मुकाबले में, लेकिन इस मुकाबले में नाकामयाब रहे और एक बड़े विकेट का पतन। आधी टीम वापसी कर चुकी है और अब नए बल्लेबाज 900 मैदान के अंदर जाते हुए 8 रनों का योगदान दिया मनोज नार्वेकर ने, 31 रन बनाए अनिकेत ने। लक्ष्मण गेंदबाजी के लिए फिर एक बार भाऊ, अच्छी हल्के हाथों से खेल दिया, सम्मान कर दिया ऑनर ऑफ द स्टोक, इधर लग द कारपेट के सहारे रन लेने की शंका भी समाप्त होती हुई। निश्चित रूप से अब शायद अब भाऊ के ऊपर फिर एक बार जिम्मेदारी, वो 44 रनों की पारी दो दिन पहले जिसने खेली थी वही बल्लेबाजी करनी पड़ेगी अपने टीम के लिए। अच्छी गेंद, इस बार पॉइंट की दिशा से खेलना चाहिए, कवर पॉइंट बैठे एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात जब तक गेंद को फील्ड करे और एक सिंगल मिलता हुआ और सिंगल के साथ अब टोटल में बदलाव जो कि 46 रन स्कोर बोर्ड पर, 46 लॉस ऑफ 5 विकेट्स, फिफ्थ ओवर इन प्रोग्रेस, पांचवा ओवर प्रगति के ऊपर। रन रेट की अगर बात की जाए ठीक ठाक रन रेट, लेकिन विकेट ज्यादा गिर चुके और खास करके मनोज नार्वेकर और अनिकेत जैसे बड़े मोहरे वापसी कर चुके हैं। काफी बार टिप्पा गिरने के बाद और बाहर की तरफ निकले, अंपायर सिद्धेश गाड़ी का हमारे और वाइड का इशारा आता हुआ, अतिरिक्त और एक सिंगल, अतिरिक्त सिंगल के साथ 47 रन, 901 आक्रमक बल्लेबाज, आक्रमक ढांचे का बल्लेबाज जैसा कद ऊंचे बड़े शॉट लगाता है। अच्छी गेंद, फुल टॉस डिलीवर, हल्के हाथों से खेल दिया, कवर की दिशा शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर, हल्के से मिसफील्ड जरूर लेकिन सिंगल नहीं रोक पाए, ऐसा सिंगल के साथ अब टोटल मात्र 48 रन, 48 लॉस ऑफ 5 विकेट्स, शायद 80 तक पहुंचाना पड़ेगा यहां पर आरवी 11 कोरगांव टीम को। ये क्वालिफायर एक का मुकाबला अगर देखा जाए इसमें जो जीतेगा वो सीधा फाइनल में चला जाएगा, जो हारेगा उसको एक मौका जरूर मिलेगा, लेकिन दोनों टीमें चाहेगी मुकाबला जीतना। ये बेहतरीन गेंद, टिप्पा गिरने के बाद थोड़े से बाहर की तरफ निकले, ऐसी गेंदबाजी आप लेदर बॉल क्रिकेट में अक्सर देखा करते हैं, स्पिन गेंदबाजी, लेकिन इस तरह की गेंदबाजी सीमेंट के पिच के ऊपर लाजवाब गेंदबाजी। भाव फिर एक बार, अच्छी गेंद, अच्छा हल्के हाथों से खेल दिया सिंगल के लिए, सिंगल तो जरूर बनेगा, सिंगल के साथ अब टोटल मात्र 5 ओवरों का खेल समाप्त और 49 रन, 49 रन स्कोरबोर्ड पर 5 विकेट के नुकसान पर। अभी भी 18 गेंदों का खेल बाकी, उसमें एक ध्रुव ओवर आना बाकी और इस ध्रुव ओवर में अगर 10-15-20 रन बनते हैं तो शायद 80 का आंकड़ा पार हो जाएगा। अंपायर का इशारा ध्रुव ओवर का, आज इतवार और आज इतवार के दिन 4 मुकाबले और चारों मुकाबले काटे गए, इसमें कोई दोहरा नहीं, क्योंकि 3 दिनों से लगातार क्रिकेट खेल रही है टीमें, एक खिलाड़ी और जानते हैं इस प्रतियोगिता को जीतना, अगले साल शायद पीपीएल नहीं होगा, शायद अगले साल होगा ध्रुव ट्रॉफी 2020, यानी कि इस पीपीएल को जीतना हर एक टीम का ख्वाब है और उस ख्वाब को पूरा करने के लिए आज का दिन ये महत्वपूर्ण, गोल्डन संडे कहा जाए तो गलत नहीं होगा जीतने वाली टीम के लिए। चप्पू मरे तो सरफराज गौरेश, ये ध्रुव और डालने के लिए गौरेश नागवेकर,
फुलटा डिले पहली गेंद गेंदबाज के सर के ऊपर से सेफ शॉट सीमा रेखा पार चार रन के लिए और इसी के साथ आर्मी 11 कोरगांव के 50 रन भी पूरे होते हैं। चौवे के साथ 50 रन आर्मी 11 कोरगांव टीम के पूरे होते हुए 53 रन स्कोर बोर्ड पर। शुरुआत अच्छी रही है इस दो ओवर की। भाव के बल्ले से निकलता हुआ एक शानदार चौका 50 रन पूरे हो चुके आरवी 11 कोरगांव टीम के 53 रन स्कोर बोर्ड पर। स्वागत कर दिया इस दो ओवर का चौके के साथ। फिर एक बार बड़ा शॉट बैक टू बैक बाउंड इज व्हाट अ शॉट बेहतरीन चौका। पहली भाप लिया था और पिच डिलीवरी थी क्या लाजवाब स्ट्रोक भाई। ये लेदर बॉल क्रिकेट है, लेदर बॉल क्रिकेट के स्ट्रोक इस टेनिस बॉल क्रिकेट में सही मायने में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन भाव द्वारा। जो 44 रनों की पारी खेली थी इसके पहले मुकाबले में दौरान दो दिन पहले वही पारी इस मुकाबले में और इस ध्रुव ओवर में उसको अंजाम देता हुआ यह युवा खिलाड़ी। लाजवाब बल्लेबाजी लगातार दो बाउंड्रीज दबाव अब गेंद बाउरेश नागवेकर गेंद लेग स्टंप से बाहर थोड़ी सी मिसफील्डिंग वाइड का इशारा आता हुआ अंपायर का। अतिरिक्त सिंगल के साथ 58 रन स्कोर बोर्ड पर 58। दबाव में थोड़े से गौरेश नागवेकर नजर आ रहे हैं इस बल्लेबाज को रोकना चाहेंगे लेकिन क्या करें सभी खिलाड़ी 30 यार्ड घेरे के अंदर। गेंद एक बार चली गई तो चली गई। फिर एक बार घुटना टेक कर खेलना चाह लेकिन इस बार चकमा दे दिया और विकेट मिलता हुआ और आउट भाव को आउट कर दिया। ये बड़ा विकेट बाउ के रूप दो चौके लगाए थे शायद इंतजार कर रहे थे वैसे और एक आध गेंद मिल जाए घुटना टेक कर खेलना चाह लेकिन गेंद बल्ले से लगी नहीं और एक विकेट। अब नए बल्लेबाज महेश भाईड़कर मैदान के अंदर मैडी के नाम से जाना जाता है खिलाड़ी ऑलराउंडर खिलाड़ी सामना करेंगे गौरेश नागवेकर की। तीन गेंदे अभी भी बाकी इस दो ओवर की। अब इन तीन गेंदों में देखना है महेश वाइडकर क्या बल्लेबाजी कर लेते हैं। ध्रुव ओवर का ये तीन गेंदों का खेल काफी महत्वपूर्ण रहेगा। एक आध दो बड़े शॉट लगे तो शायद स्कोर को ठीक ठाक कर लेंगे ये जोड़ी। और ये चौथा ओवर इस ओवर के बाद दो ओवर का खेल बाकी। दो बाउंड्रीज अब तक आ चुके हैं गेंद वाइड यानी कि 9 रन अब तक आ चुके हैं इस ओवर में। ओ इस बार लोअर फुल टॉस गेंद यहाँ पर सिंगल जरूर मिलेगा सिंगल से खुश हो जाएंगे गेंदबाज क्योंकि गेंद अच्छी थी स्लोअर वन डिलीवरी थी चका दिया ऊपर से नीचे लाई गेंद को और बल्लेबाज इंतजार कर रहे थे तेज गेंद का लेकिन गेंद धीमी आ गई और बल्ले को लग कर चले गई जो कि शॉर्ट मिड विकेट के ऊपर खिलाड़ी जो कि तैनात सिंगल मात्र वहां पर मिलता हुआ। इस बार खेल दिया है कवर पॉइंट की दिशा में मिस फील्डिंग हल्की सी हो गई वहां पर पॉइंट वाले खिलाड़ी से और तब तक एक रन और खाते में जुड़ता हुआ और इस सिंगल के साथ अब टोटल में बदलाव जो कि 60 रन के ऊपर परावर्तित होता हुआ ठीक ठाक वापसी की है गौरेश नागवेकर ने। सूरज को आउट कर दिया यहाँ पर और जैसे ही वो आउट हो गए सिंगल के ऊपर निर्भर होना पड़ा यानी कि पहली दो गेंदों के ऊपर दो बाउंड्रीज लेकिन उसके बाद ठीक ठाक वापसी। इसलिए कहा जाता है सुबह का भूला अगर शाम को वापसी करे तो उसे भूला नहीं कहते और यही दिखलाता हुआ खिलाड़ी इस मैदान के ऊपर गौरेश नागवेकर। आखिरी गेंद इस दो ओवर के क्या आएगा बड़ा शॉट ये दिखने वाली बात होगी। गेंद मात्र शायद देखना है अंपायर का इशारा शायद गेंद लग कर गई है और ये अच्छी ओवर की समाप्ति। पहली दो गेंदों के ऊपर दो चौके लगने के बावजूद भी ये ओवर शानदार ठीक ठाक घटा और अब
छह ओवरों का खेल समाप्त और 60 रन टोटल स्कोरबोर्ड पर, 10 के औसत से 12 गेंदे अभी भी बाकी। अगर इन 12 गेंदों में 25 रन भी निकलते हैं तो एक फाइटिंग टोटल का आ जाएगा इस सुबह के मुकाबले में। ये क्वालिफायर एक का मुकाबला, यानी कि जो जीतेगा वो सीधा फाइनल में चला जाएगा, जो हारेगा उसको एक और मौका मिलेगा एलिमिनेटर राउंड में, जो टीम जीतेगी उसके साथ क्वालिफाइड टू में खेलने का। देखना है एलिमिनेटर राउंड के मुकाबले में कौन सी टीम जीतती है और इसमें कौन सी टीम का जीत का सहरा लेकर आगे जाती है फाइनल में, और कौन सी टीम हारने के बाद क्वालिफाइड टू के मुकाबले में खेलने के लिए तैयार हो जाती है। इस 12-900 के लिए गेंद सिंगल मात्र बिना सिंगल के साथ 61 रन टोटल स्कोरबोर्ड पर। शायद फील्डर में गर्मा गर्मी, शायद थोड़ी सी सुस्ती ली फील्डिंग नजर आ रही है, जा चाहते हैं का नरेश यहाँ पर अपने खिलाड़ियों का हौसला बढ़ाया जाए। महेश भाईट का स्ट्राइक के ऊपर, इस बार बड़ा शॉट, गेंद मिड विकेट सीमा रेखा पर 6 रन के लिए। गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा पर, सिक्सर 67। महेश बाइट करके बल्ले से निकलता हुआ एक शानदार करारा स्ट्रोक सीमा रेखा पार भेज दिया इस गेंद को, 67। सूरज की तेज गेंदबाजी और उससे भी तेज स्ट्रोक था, तेज शॉट था मेडिका। मेडिक के ऊपर काफी निगाहें हैं, उनकी टीम की काफी हौसला बढ़ा रहे हैं, क्योंकि जानते हैं मेडिक के बल्ले में वो क्षमता है बड़े शॉट खेलने का, बड़ा और तगड़ा शॉट खेलने का। फिर एक बार खेलना चाहे, इस बार मात्र चकमा दे बैठे, कीपर भी चूके, लेकिन कवर बैकअप वहां पर बेहतरीन रन लेने की शंका को समाप्त कर दिया। शानदार स्ट्रोक था इसका, पहला देखते ही बना था, बार बार देखने का मन करेगा इस स्ट्रोक को। फिर यार कर लेके गेंद, इस बार मिड विकेट के दिशा में खेला हुआ खिलाड़ी तैनात, वहां पर मात्र सिंगल रन मिलेगा। सिंगल के साथ अब टोटल में बदलाव, 68 रन टोटल स्कोरबोर्ड पर। शानदार अब बल्लेबाजी हो रही थी, लेकिन जैसे भाव आउट हो गए, थोड़ा सा रनों के ऊपर अंकुश लगाया है गेंदबाजों ने। अब सूरज फिर एक बार, और उनके सामने 900 भी शानदार बल्लेबाजी कर लेते, ऊंचे छक्के लगा लेते हैं। इस बार गेंद आई नहीं पूरी तरह, ऑस्टम के ऊपर थी गेंद, इसको खेल दिया सिंगल के लिए। सिंगल के साथ अब टोटल 69 रन, जो कि 69 69 रन। आखिरी ओवर डाला जाएगा, देखना होगा आखिरी ओवर में कितने रन बना पाते हैं इस ओवर के बाद। बड़ा शॉट हवा में, लेकिन खिलाड़ी काफी दूर, नो मैन्स लैंड में दूसरे रन के लिए पलटे हैं और 2 रन यहां पर आसानी के साथ मुकम्मल कर दिए हैं, और 2 रन के साथ टोटल मात्र परावर्तित होता हुआ 7 ओवरों का खेल समाप्त, 71 रन स्कोरबोर्ड पर। अगला मुकाबला जो कि एलिमिनेटर राउंड का, परशु अरमल और एके धारगढ़ दोनों टीमों के कप्तान कृपया संपर्क करें। एके धारगढ़ और परशु अरमल एलिमिनेटर राउंड का मुकाबला 71 71 रन, और आखिरी ओवर डालने के लिए दादा प्रज्योत, जो कि दादा के नाम से जाना जाता है, युवा गेंदबाज, अपनी गेंदबाजी की शुरुआत इसी मैदान से की थी इन्होंने, और अब बात इस मुकाबले में आखिरी ओवर डालने के लिए। मार,
इस बार हवा में खेला हुआ स्ट्रोक, गेंद के नीचे सूरज और एक शानदार स्ट्रोक, कवर की दिशा से खेलना चाह, एक लेकर एक बेहतरीन कैच वहां पर सूरज द्वारा और 900 आउट होकर पहल में वापस। बहुत ही बढ़िया अंपायरिंग वहां पर, यानी कि जो समय बचाना चाह रहे थे वो समय के साथ इस ओवर में ड्रिंक्स अलाउड नहीं किया उन्होंने। दादा फिर एक बार और मैडी अप स्ट्राइक के ऊपर, समय के ऊपर काफी ध्यान दे रहे अंपायर, ज्यादा समय यहां पर खर्च करना नहीं चाह रहे। ये मैडी के लिए गेंद, देखा था पहले बाहर निकलते हुए, पहला नतीजे के साथ पूरा कर दिया, दूसरे के लिए पलटे गए, देखना है रन आउट का खतरा, लेकिन थ्रो सटीक नहीं, शायद तीसरे रन के लिए भी पलटना चाहेंगे, लेकिन यहाँ पर दो ही रन के ऊपर संतुष्ट, मैडी खुद के पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं। दो रन के साथ अब टोटल में बदलाव, जो कि टोटल अब पहुंचे 73 रन। एक बड़ा शॉट इस ओवर में 80 के पार पहुंचा सकता है। रिवर्स अटेम्प और इस गेंद को भेज दिया सीमा रेखा पर 6 रन के लिए। यह बड़ा स्ट्रोक काफी मायने रखेगा और इस छक्के के साथ टोटल 79 रन के ऊपर 79 बेहतरीन स्ट्रोक, रिवर्स अटेम कर दिया दादा के ऊपर। और इसके पहले गेंद के ऊपर जहां ओवर थ्रो हुआ था वहां रन नहीं लिया था, शायद पता था उनको कि मेरे बल्ले से एक आध बड़ा शॉट निकलेगा और यही विश्वास उन्हें दिखलाया और छक्का लग जड़ दिया इस गेंद के ऊपर। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मैडी फिर एक बार तैयार, नो बॉल का इशारा अंपायर का आता हुआ, ओवर स्टेप, नो बॉल, यानी कि फ्रेट सोने पे सुहागा, यानी कि मैडी को फिर एक बार मौका मिलेगा हाथ खोलने का। और शानदार बल्लेबाजी अब तक रही है मैडी की अपने टीम के लिए। दादा फिर एक बार निकलते हुए, महंगा ओवर, इस बार बड़ा स्ट्रोक, इस बार मिड विकेट के ऊपर से गेंद सीमा रेखा पर 6 रन के लिए, मैडी के बल्ले से निकलता हुआ एक बेहतरीन स्ट्रोक और एक छक्का, क्या कहने इस खिलाड़ी के, शायद इसलिए रोक कर रखा था खुद को इस आखिरी ओवर के लिए। और इस छक्के के साथ अब टोटल मात्र 85 रन के ऊपर 86 रन, 86 शानदार बल्लेबाज, 86 शायद 90 का आंकड़ा दूर नजर आ रहा था, लेकिन अब मात्र वो नजर में आ रहा है 90 रन। गेंद तो काफी बाहर थी, पीछा करना चाह, चली गई विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से अच्छी वापसी, लेकिन 2 छक्के 1 नो बॉल यहां पर डाला इस खिलाड़ी ने, इस गेंदबाज ने, और जिसके चलते हुए यही रन काफी मायने रखेंगे। कल भी हमने देखा आखिरी दो ओवर के रन काफी मायने रखते हैं चेस करते वक्त। फुल टाइम डिलीवरी, इस बार फिर एक बार उछाल कर खेला, इस बार काफी देर तक हवा में गेंद और एक शानदार कैच सरफराज द्वारा और इनिंग भी यहां पर समाप्त होती हुई और टोटल जो कि 86 रन, जीतने के लिए 87 रनों का लक्ष्य, एक चैलेंजिंग टोटल मैं तो कहूंगा यहां पर, जो टोटल 80 के आसपास रुकना चाहिए था वो इस आखिरी ओवर में 86 तक पहुंचा और
जीतने के लिए 87 रनों की आवश्यकता, लगभग 11 के औसत से रन बनाने पड़ेंगे। क्वालिफाइड एक का ये मुकाबला, जो जीतेगा वो सीधा फाइनल का टिकट बुक करेगा और जो हारेगा उसको एलिमिनेटर राउंड में जो टीम जीतेगी उसके साथ भिड़ंत करनी पड़ेगी क्वालिफाइड टू के मुकाबले में। देखना पड़ेगा किस तरह से मुकाबला घटता है, किस तरह से बल्लेबाजी होती है। ये क्रिएटिव सर्कल पेडनेम से सरफराज के ऊपर निगाह रहेगी, साथ साथ सूरज के ऊपर निगाह रहेगी, लक्ष्मण ऊपर नाना के ऊपर निगाह रहेगी, नरेश परत के बल्लेबाजी के ऊपर, साथ साथ यहाँ पर आरवी इलेवन कोरगांव के गेंदबाजों की बात की जाए, विकी नाइक की गेंदबाजी इसके ऊपर ध्यान रहेगा, महेश ऊपर मैडी की गेंदबाजी, वो दो दो चार ओवर और दो ओवर में कितने रन बनते हैं उसके लिए यहाँ पर काफी मायने रखेगा। आने वाले समय में दूसरे इनिंग में क्या होता है ले चलते हैं फिर एक बार कॉमेंट्री कक्षा में बदलाव के तहत। मेरे सहयोगी कॉमेंटेटर सर अशोक नाइक के पास माइक्रोफोन सुपुर्द करता हूँ। इस पहले इनिंग से इस क्वालिफायर एक के मुकाबले के दौरान मैं आपसे विदा लेता हूँ, धन्यवाद। धन्यवाद जय। स्पर्धे दरम्यान या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात आमचे सन्माननीय पोलीस इन्स्पेक्टर सन्माननीय श्री संदेश चोडणकर साहेब यांचं आगमन होते। चोडणकर साहेब खूप खूप धन्यवाद या स्पर्धे दरम्यान तुमचं सहर्ष स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून। वळूया मॅच कडे। पहिल्या चार ओव्हरमध्ये 45 धावा, त्यानंतरच्या चार ओव्हरमध्ये 41 धावा, सरते शेवटी महेश भाईडकरचे दोन मोठे फटके, त्या अगोदर अनिकेत ती टोलेबाजी आणि या एकंदरीत सांघिक खेळाच्या जोरावर या ठिकाणी मात्र 86 धावा आणि 87 धावांचं एक तगडं आव्हान क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघासमोर, एक मजबूत धावसंख्या, फायटिंग टोटल ज्याला म्हणता येईल, कारण सिमेंट विकेट आहे या खेळपट्टीवर। अक्षरशः धावांचा पाऊस गेले तीन दिवस पडला आपण बघितलं, त्याचबरोबर गोलंदाजांनी सुद्धा या खेळपट्टीवर आपली चमक दाखवली। आणि आता बघूया या ठिकाणी पाठलाग करायचा आहे क्रिएटिव्ह सर्कलला, तो 87 धावांचा सामना जिंकायचा आहे, त्यानंतर भरपूर विश्रांती मिळेल संध्याकाळच्या सामन्यासाठी, जो स्पर्धेचा अंतिम सामना असेल ठीक 3:30 वाजता, आणि जो संघ या सामन्यादरम्यान पराभूत होईल त्याच्यासाठी एक संधी नक्की पुन्हा असेल। आणि मला वाटतं दोन्ही संघ हा धोका टाळायचा प्रयत्न करतील, कारण इथनं सामना जिंकायचा आहे दुपारी निवांत या ठिकाणी संध्याकाळच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे। बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो विकी नाईक आणि स्ट्राईकला डावखुरा फलंदाज सलामीला आलाय तो नरेश आणि नरेशच्या सोबतीला अतुल, स्ट्राईकला अतुल। पहिला चेंडू वर या ठिकाणी मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, विकी नाईक या ठिकाणी चेंडूला कट करतोय, चेंडू ऑफ ब्रेक चेंडू बाहेर जातो, या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर विकेट किपर मनोज नार्वेकरच्या हातात 31 धावांची खेळी अनिकेत देसाईची, आणि त्यानंतर मात्र 24 धावांची खेळी या ठिकाणी, या 24 धावात 3 षटकार महेश भाईडकर उर्फ मॅडीचा वाटा, 11 धावांची खेळी मधल्या फळीत या ठिकाणी सूरज डावखुरा फलंदाज उर्फ भाऊ, आणि या सांघिक खेळाच्या जोरावर या ठिकाणी 86 अशी धावसंख्या, 87 धावांचं आव्हान निर्धारित, 8 षटकात विकी नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्या बॉलिंग मार्कवर।
सुंदर चेंडू पुन्हा अचूक टप्प्यावरचा फुलरलेनचा चेंडू चांगल्या लाईनवर ऑफ स्टंपला चेंडू पडतोय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा या ठिकाणी ऑफब्रेक चेंडू बाहेर जातोय आणि डावकुऱ्या फलंदाजाला बऱ्याचदा असे चेंडू हे सतावतायत. अखू टप्प्याचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा ऑफब्रेक ऑफ स्टंपरचा चेंडू आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक ऑन साइडला तैनात केलेत, एक लॉंग ऑन बाउंड्रीला आणि दुसरा डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला. पॉवरप्लेची सुरुवातीची दोन षटक. विकी नाईक गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. डावखुरा फलंदाज स्ट्राईकला सज्ज होतोय तो अतुल. नॉन स्ट्राईकर इनला नरेश. पुन्हा एकदा ऑफ स्टंपरचा चेंडू तसाच प्रयत्न. चेंडू टोलवायचा ऑन साइडला, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. आणि आता मात्र नरेश या ठिकाणी थोडीशी बातचीत करतोय अतुल बरोबर, या गोलंदाजाला कसं खेळावं लागेल हा थोडासा कानमंत्र देतोय. परंतु विकी नाईक आरवी इलेव्हन कोरगाव क्रिकेट संघाकडून एक चांगली सुरुवात करतोय. सुरुवातीच्या पडझडीनंतर आरवी इलेव्हन दोन गडी बाद 12 वरनं डाव सावरला तो अनिकेत देसाईनं आणि 86 धावा या ठिकाणी अशी धावसंख्या. या ठिकाणी आमचे पंच विनंती करतायत, ज्या जर्सी तुम्ही घातल्यात जे मैदानात खेळाडू खेळतायत त्या जर असतील तर कृपया थोडंसं खाली बसा. थोडंसं या ठिकाणी म्हणजे खेळाडूंना मैदानात अडचण होते. अतुल स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज होतोय. विकीच्या गोलंदाजीचा सामना करतोय. पुन्हा एकदा तसाच चेंडू तसाच प्रयत्न याही वेळा. आणि यानंतर परशु हरमल आणि एके धारगळ दोन्ही टीम अल्कोहोल टेस्टसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. एके धारगळ आणि परशु हरमल दोन्ही टीम खेळाडू लवकर या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. विक्की नाईक या षटकात अतिशय सुंदर गोलंदाजी. या स्पर्धेत गोलंदाजांनी हॅट्रिक केली, मेडनावर बघितली नाही. आणि बघूया विक्की नाईक तो चमत्कार या मैदानात करतोय काय. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू मिड विकेटला एक सणसणीत फटका. शेवटच्या चेंडूवर विक्की नाईक थोडासा शॉर्ट पिच चेंडू टाकतोय आणि अतुलच्या बॅटमधनं चौकारानं क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघाच्या धावांचं खातं सुरू होतोय षटकारानं. 6 धावा शेवटच्या चेंडूवर पहिल्या षटकात या ठिकाणी. यानंतर सामना होतोय परशु हरमल आणि एके धारगळ दोन्ही संघातील खेळाडूंनी लवकर यायचं या ठिकाणी. 87 धावा सामना जिंकण्यासाठी पाठलाग करायचा. यानंतर 87 धावांचा खूप मेहनत करावी लागेल या ठिकाणी क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघाला. आणि दोन्ही संघ जिद्दीने खेळतील या ठिकाणी कुठलीही शंका नाही, कारण त्यांना पण माहिती आहे दोन्ही संघांना. कारण इथनं सामना जिंकायचा आहे, संध्याकाळी 3:30 सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. भरपूर अवधी मिळेल दुपारी या सत्रात. आणि त्यामुळे दोन्ही संघ या ठिकाणी दोन्ही संघातील खेळाडू एक कडवी झुंज या ठिकाणी देताना बघायला आपल्याला मिळतील. जे प्रेक्षक आलेत सुरेश रैना मैदानावर, जे मान्यवर आलेत, तुमचं मनपूर्वक एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून स्वागत. यूट्यूबला जे प्रेक्षक सामना बघतायत तुमचं पण सहर्ष स्वागत. आणि गोलंदाजीत बदल होतोय आमच्या दुरून. महेश भाईडकर सज्ज होतोय एक वेगवान गोलंदाज. हाणामारीच्या षटकात 24 धावांची खेळी, 3 षटकार टोलवतोय तोच महेश भाईडकर उर्फ मॅडी आपल्या बॉलिंग मार्कवर. शपल होतोय टोलवायचा प्रयत्न. पंच बोट वर करतायत. मधल्या एसटी वरचा चेंडू या ठिकाणी फलंदाज अडचणीत सापडतोय आणि आपलं खातं न उघडता या ठिकाणी नरेश मात्र तंबूचा रस्ता धरतोय.
पहिला गडी बाद झाला या ठिकाणी आपलं खातं उघडत नाही नरेश आणि नरेशच्या जागी या ठिकाणी वन डाऊन बॅट्समन लक्ष्मण हा मैदानात हजर होतोय. या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच ज्याने पटकावला तो लक्ष्मण. एक अष्टपैलू खेळाडू क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघाकडून एक भागीदारी करावी लागली या मॅचमध्ये. 87 धावा एक तगडं आव्हान, एक चुरशीचं आव्हान या ठिकाणी निर्धारित. 8 षटकात आणि बॉलिंग पार्कवर महेश वाईडकर पुन्हा एकदा आमच्या दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. लेग स्टंपरचा चेंडू यावेळी बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू या ठिकाणी विकेट किपर मनोज नार्वेकर बाकीचं काम पूर्ण करतोय. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. धावफलक 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक विकी नाईकचं पहिलं षटक. त्यानंतर महेश बाईडकर एक गडी बाद करतोय, एक ब्रेक थ्रू देतोय आपल्या संघाला. ओव्हर पिच चेंडू या ठिकाणी टोलवायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी महेश बाईडकर करतोय. ज्या गोलंदाजीसाठी तो प्रसिद्ध अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. या गोलंदाजाकडे वेग आहे, अतिशय वेगात गोलंदाजी करतोय. आणि हा वेग ज्यावेळी खेळपट्टी सिमेंटची असेल त्यावेळी आणखी त्याची या ठिकाणी तीव्रता जाणवते मैदानात फलंदाजाला. एक हलकाच अपील होतंय मनोज नार्वेकर या ठिकाणी विकेट किपर, परंतु हे पंच या ठिकाणी भरपूर अनुभव घेऊन मैदानात उभे ठाकलेत. गेले 3 दिवस आणि आजचा 4th दिवस या स्पर्धेत प्रत्येक चेंडूवर बारकाईनं लक्ष ठेवून या ठिकाणी कामगिरी करतायत आणि हे अपील मात्र फेटाळलं जातंय. मनोज नार्वेकर स्लिपचे खेळाडू या ठिकाणी अपील करतायत, परंतु एकंदरीत ज्या गोलंदाजाच्या हालचाली दिसत होत्या मैदानात त्यावेळी नक्की वाटलं की चेंडू बॅटला लागला नव्हता. ओव्हर पिच चेंडू आता मात्र या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू पडतोय या ठिकाणी आणि बहुधा त्या ठिकाणी थोडासा दुखापतग्रस्त होतोय तो महेश भाईडकर या ठिकाणी. चेंडू या ठिकाणी स्लिपच्या दिशेने बराच वेळ हवेत होता. 2 क्षेत्ररक्षक होते, एक गल्लीला क्षेत्ररक्षक होता, एक दुसऱ्या स्लिपमध्ये, परंतु चेंडू नेमका नो मॅच लँड मध्ये पडतोय. एकेरी धाव, परंतु मी म्हणत की फलंदाज थोडासा सुदैवी ठरतोय. लक्ष्मण एकेरी धावेनं आणि धावफलक मात्र पुढे सरकतोय. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 87 धावांचा पाठलाग. क्रिएटिव्ह सर्कल पेडणे विरुद्ध आरवी 11 कोरगाव पहिला सामना, त्यानंतरचा सामना होतोय तो एके धारगळ विरुद्ध परशु हरमल. पुन्हा एकदा 2 मातब्बर संघ आमने सामने या सामन्यानंतर येत आहेत, परंतु त्या अगोदर मी म्हणत की ही लढत खूप महत्वाची असेल, कारण जो जिंकेल तो अंतिम फेरीत आणि हरणाऱ्या संघासाठी आणखी एक संधी असेल. महेश बाईडकर डावखुरा फलंदाज स्ट्राईकला सज्ज होतोय तो अतुल. चांगला चेंडू, एक मनगटी फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. एकेरी धाव आणि एकेरी धावेने अतुल पोचतोय तो नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्राईकला सज्ज होतोय तो लक्ष्मण, एक अष्टपैलू खेळाडू. बाद झालाय नरेश, आपलं खातं उघडलं नाही नरेशने. 87 धावा निर्धारित. 8 षटकात पॉवर प्लेचं दुसरं षटक, त्यानंतर फिल्डिंग चॉईस पॉवर प्लेचं एक षटक, जे ध्रुव षटक या स्पर्धेत. महेश भाईडकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच चेंडू आता मात्र एक सुंदर फटका, लेफ्ट हँड फटका मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं 6 धावांसाठी षटकारासाठी सुंदर फटका, अचूक टायमिंग. जशी सांगता झाली होती विकी नाईकच्या शेवटच्या चेंडूवर षटकार बसला आणि महेश वाईडकरच्या दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार फलंदाज लक्ष्मणच्या बॅटमधनं. सांगता त्याच दरम्यान होते ती पॉवर प्लेची 2 षटकं ही समाप्त होत आहेत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 1 गडी बाद 15 87 धावांचा पाठलाग करताना अशी धावसंख्या.
सहा षटक अजून बाकी या ठिकाणी विक्की नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आपलं दुसरं षटक घेऊन आणि स्ट्राईकला सज्ज होतोय तो या ठिकाणी डावखुरा फलंदाज अतुल प्रतिषटकामागे 12 धावांची आवश्यकता थोडासा रनरेट वाढलाय क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघासाठी परंतु डावी उजवी जोडी मैदानात बघूया अतुल काय करतोय समोर आहे तो गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं विक्की नाईक पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षणात मैदानात बदल होतोय क्षेत्ररक्षण पांगवलं जातं या ठिकाणी गोलंदाज विक्की नाईक क्षेत्ररक्षण सजवतोय 10-12 पावलांचं रनअप कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय अपटमच्या बाहेर चेंडू आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करतायत अवांतरचा इशारा होतोय आणि या अवांतर धावेनं धावपलक पुढे सरकतोय 16 धावा एक गडी बाद 16 लॉस ऑफ 1 विकेट थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस विक्की नाईक गोलंदाजी करतोय समोर डावखुरा फलंदाज अतुल ऑफब्रेक चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू आडवे बॅटनं टोलवायचा प्रयत्न या ठिकाणी वारंवार अतुल प्रयत्न करतो या ठिकाणी सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 5 चेंडू निर्धाव शेवटचा चेंडू शॉर्ट पिच त्यावर षटकार ठोकला गेला आणि अतुल वारंवार प्रयत्न करतोय मिडविकेट लॉंग ऑनच्या क्षेत्रात आणि विक्की नाईक मलत्र अचूक टप्प्यावर ऑफ स्टंपला गोलंदाजी करतोय चांगला चेंडू हलक्या चेंडूला या ठिकाणी आता मात्र ड्राईव्ह करतोय आणि जोपर्यंत लॉंग ऑफ बाउंड्री वरनं क्षेत्ररक्षक फेक करतोय अतिशय सुंदर फेक या ठिकाणी फलंदाज अडचणीत सापडतोय आणि या ठिकाणी पंच मात्र इशारा करतायत फलंदाज या ठिकाणी बाद होतोय फक्त एकही धाव या ठिकाणी मिळत नाही म्हणजे पंच इशारा करतायत तो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं धाव काही मिळत नाही आणि ज्या चुका या ठिकाणी आरवी 11 संघानं केल्या तीच चूक या ठिकाणी फलंदाज लक्ष्मण करतोय बाद होतोय दुसरा हादरा बसतोय क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघाला आणि त्यांचा तारणहार फलंदाज संकट मोचक सरफराज उर्फ चप्पू हा मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानात हजर होतोय एका बाजूनं डावखुरा फलंदाज अतुल दुसऱ्या बाजूनं राईट हँडर बॅट्समन सरफराज उर्फ चप्पू आणि या दोन फलंदाजावर भरपूर मदार असेल भरपूर भिस्त असेल क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघाची कारण ही जोडी जमली तर या सामन्यात भरपूर मजा येईल मित्रांनो सामना बघायला बघूया विक्की नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आता मात्र एक शॉर्ट टर्मचा फटका फसला चेंडू हवेत लॉंग बॉलला सेफ फॅन अनिकेत देसाई झेल टिपतोय आणि डावखुरा फलंदाज अतुल हा मात्र या ठिकाणी बाद होतोय शॉर्ट पिच चेंडू परंतु मी म्हणेन की तेवढी जागा नव्हती अतुलला या ठिकाणी हा शॉर्ट खेळण्यासाठी थोडासा चेंडू अंगावर येतोय पुन्हा एकदा ऑफ ब्रेक चेंडू आणि फटका या ठिकाणी मिस टाईम होत लॉंग ऑन बाउंड्रीला अनिकेत देसाई अगदी आरामात हा झेल टिपतोय तीन गडी बाद एक थोडीशी नाजूक अवस्था 87 धावांचा पाठलाग करताना या सामन्या दरम्यान 16 धावा तीन गडी बाद अशी धावसंख्या 87 धावांचा पाठलाग करताना सरफराज उर्फ चप्पू हा नवीन फलंदाज मैदानात होतोय हजर आणि सरफराजला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात या ठिकाणी आणखी एक या ठिकाणी साई दत्त हा मैदानात या ठिकाणी जातोय एक चुरशीचा सामना सकाळच्या 17:00 सुरेश रैना मैदानावर पेडणे प्रीमियर लीग आजचा चौथा आणि अंतिम दिवस संध्याकाळी ठीक 3:30 अंतिम सामना परंतु त्या अगोदर तीन मोठे सामने या स्पर्धेदरम्यान खरोखर प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन या स्पर्धेत चांगलं क्रिकेट गोव्यातील मातब्बर खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत काही खेळाडू दिसले नाहीत जय भोसले या स्पर्धेदरम्यान कदाचित कामात व्यस्त असतील कदाचित थोडेसे दुखापतग्रस्त असतील अपाली कलंगुटकर
चंदन नाईक सारखे खेळाडू, आनंद बद्री सारखे खेळाडू या स्पर्धेत दिसले नाहीत, परंतु काही कामानिमित्त असतील विके नाईक आपल्या बॉलिंग मार्कवर. सर्पराज उर्फ चप्पू चांगला चेंडू सन्मानजनक फटका या ठिकाणी आपल्या पालोत्रोमध्ये विकी नाईक चेंडू अडवतो. या ठिकाणी धाव काही मिळत नाही. या ठिकाणी विकी नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. धाव फलक मात्र स्थिरावला. या ठिकाणी 87 धावा निर्धारित 8 षटकात. सर्पराज उर्फ चप्पू आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात आलाय तो साई दत्त. चांगली गोलंदाजी आरवी 11, चांगलं फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानात करतोय. लेग स्टंपरचा चेंडू बघूया या ठिकाणी शॉर्ट पाईन लेगच्या दिशेनं. एक धाव या दरम्यान दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या एकेरी धावेबरोबरच लेग बाईजचा इशारा होतोय. धावसंख्या मात्र पुढे सरकते. यानंतरचा सामना होतोय तो परशु हरमल आणि एके धारगळ डायनामिट्स. दोन्ही टीम खेळाडू अल्कोहोल टेस्टसाठी या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. परशु हरमल आणि एके धारगळ या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय. दोन्ही संघातील खेळाडू कॅप्टन सर्व खेळाडू या ठिकाणी अल्कोहोल टेस्टसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. या तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. विकी नाईक सुंदर गोलंदाजी आपल्या दोन षटकात आणि या तीन षटकानंतर एकूण धावसंख्या मात्र पोचते ती धावपलकावर 17 धावा. तीन गड्यांच्या मोबदल्यात तीन गडी बाद 17 अशी धावसंख्या. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो. या ठिकाणी अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाजीत आरवी 11 संघ करतोय आणि दुसऱ्या बाजूला क्रिएटिव्ह संघासाठी मी म्हणेन की एक भागीदारी तुम्हाला करावी लागेल. कारण ज्यावेळी मोठ्या धावसंख्येचा सामना जिंकायचा असतो त्यावेळी एकाच दुसरी मोठी भागीदारी खूप निर्णायक ठरते सामन्यादरम्यान आणि ती अपेक्षा असेल क्रिएटिव्ह सर्कल या ठिकाणी पेडणे क्रिकेट संघाला. गोलंदाजीत बदल होतोय. साईदत्त पंचांकडून गाठ घेतोय, सामना करतोय, सज्ज होतोय तो या ठिकाणी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. सदाशिव आपलं पहिलं आणि संघाच्या वतीनं चौथं षटक टाकण्यासाठी सुंदर फटका या ठिकाणी स्वीपचा फटका. थोडासा लोअर फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी एक धाव मिळते ती क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघाला आणि या एकेरी धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय 18 अशा धावसंख्येवर. तीन गडी बाद 18 अशी धावसंख्या. 87 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज सदाशिव समोर डावकुरा फलंदाज साईदत्त. अकूट टप्प्याचा चेंडेक हुकचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला आणि जोपर्यंत चेंडूची परती होते एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. एकेरी धावेनं पुन्हा एकदा डाव या ठिकाणी पुढे सरकतोय. थोडीशी या ठिकाणी धीमी फलंदाजी क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघाची, परंतु मी म्हणेन की अजून एक षटक महत्वाचं ध्रुव षटक बाकी आणि हा खेळाडू जर त्या षटकापर्यंत थांबला सरफराज उर्फ चप्पू तर नक्की या सामन्यात काहीतरी वेगळं घडू शकतं. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न या ठिकाणी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. आणखी एका धावेची भर पडते धावसंख्येत या ठिकाणी क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघासाठी आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मान्यवर कक्षात आगमन होतंय. आज ज्यांचा वाढदिवस ते आमचे आदरणीय श्री दीपकजी कलंगुटकर. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून वाढदिवसाच्या. डावकुरा फलंदाज साईदत्त पुन्हा एकदा स्ट्राईकला. गोलंदाज सदाशिव राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय.
आकू टप्प्याचा चेंडू बॅकफुटला येतो, हलके चेंडूला या ठिकाणी ड्राइव्ह करतोय पॉइंटला, कव्हर पॉइंटला अनिकेत देसाई अतिशय चाणाक्ष नजरेनं चेंडूच्या मागे येतोय, चेंडूची परती करतोय. आज फलंदाजीत 31 धावांची सुंदर फटकेबाजी अनिकेत देसाईची, आणि तशीच एखादी कामगिरी या ठिकाणी या सामन्यात सरफराज रूपात चप्पूला करावी लागेल. लेग स्टंपरचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंच दोन्ही हात समांतर करतायत, अवांतरचा इशारा होतोय, धावसंख्या एका धावीनं पुढे सरकते. शेवटच्या स्लॉक ओव्हरमध्ये मॅडीने फटकावलेल्या 24 धावा, आणि या 24 धावांच्या जोरावर 86 धावा एक समाधानकारक धावसंख्या, 87 धावांचं आव्हान हे पेडणे क्रिकेट संघासमोर. गोलंदाज सदाशिव माघारी परततोय, थोडस मला वाटतं आपल्या रनअपला चुकतोय या ठिकाणी. डावखुरा फलंदाज साईदत्त त्याच्या गोलंदाजीचा सामना करतोय. आज रविवार सुट्टीचा दिवस आणि सकाळपासून प्रेक्षकांची भरपूर गर्दी या मैदानात. फुल टॉस चेंडू, हलक्या चेंडूला या ठिकाणी खेळून काढतोय, आणि जोपर्यंत या ठिकाणी बघू आपल्या पॉलथ्रो मध्ये जातोय गोलंदाज सदाशिव. एकेरी धावेची भर पडते ती धावसंख्येत क्रिएटिव सर्कल पेडणे क्रिकेट संघासाठी, आणि धावसंख्या मात्र त्यांची पोचते ती 22 धावा 3 गडी बाद, 22 लॉस ऑफ 3 विकेट. चौथं षटक यानंतर निम्म्या षटकांचा खेळ अजून बाकी, 4 गडी बाद 22 अशी धावसंख्या. चांगला चेंडू सन्मानजनक या ठिकाणी कव्हरच्या दिशेनं सरफराज उरपत चप्पू खेळून काढतोय, धाव काही मिळत नाही, एक निर्धाव चेंडू. सांगत होते ती निम्म्या षटकांची म्हणजे 4 षटकांची, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर दोन्ही संघांचा विचार केला तर आर्वी 11 संघाची धावसंख्या होती 4 षटकानंतर 45, परंतु पाठलाग करताना क्रिएटिव्ह सर्कल पेडणे क्रिकेट संघ 4 षटकात अवघ्या 22 धावा 3 गडी बाद अशी धावसंख्या, उर्वरित 4 षटक बाकी. सामन्यात मी म्हणेन की या ठिकाणी खूप महत्वाचं असेल ते ध्रुव षटक, त्या अगोदर बघूया गोलंदाजीत बदल होतोय, आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहेत, ते जय भोसले. धन्यवाद अशोक. दीपक जी कलगुटकर, आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. आप जियो हजार साल, साल के दिन हो 50,000. चौबीस गेंदों का खेल अभी भी बाकी, और जीतने के लिए और 65 रनों की आवश्यकता. खुद के रोक रखा है चप्पू ने यहां पर उस ध्रुव ओवर के लिए, लेकिन तब तक आगे लेकर जाना पड़ेगा एक विशाल टोटल 87 रनों का पीछा करना. और ये मुकाबला यानी कि जो जीतेगा उसका फाइनल का टिकट हो जाएगा कन्फर्म, और जो हारेगा उसको एक मौका तो जरूर मिलेगा लेकिन वो क्वालिफाइड टू के मुकाबले में. लेकिन दोनों टीमें चाहते होगी कि यही मुकाबला जीतकर फाइनल का टिकट कंफर्म करे, और इस बार आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे. गेंद टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकले और एक मेडन डिलीवरी समाप्त होती हुई. शानदार गेंदबाजी अब तक रही है आर्मी 11 कोरगांव टीम की. हर खिलाड़ी का सपना रहता है कि अंतिम मुकाबले तक अपनी टीम को लेकर जाए, और यही करना चाहिए यहां दोनों बल्लेबाजों को. साहिल के बल्ले से निकलता है बेहतर स्ट्रोक, गेंद स्टैंड एंड डिलीवर आउट ऑफ द पार्क, सिक्सर. शानदार स्ट्रोक गेंदबाज के सर के ऊपर से, जैसे गेंद बल्ले से टकराई सिर्फ खिलाड़ी के लिए दर्शक का काम रह गया था. अरे 6 रन के साथ अब टोटल में बदलाव, टोटल अब पहुंचा जो कि 28 रन स्कोरबोर्ड पर. उसे आउट बहुत बड़े शॉट चाहिए, और इस बार ऑफ स्टंप से बाहर, काफी बाहर. वाइड का इशारा आता हुआ अंपायर का, अतिरिक्त और एक सिंगल, और अतिरिक्त सिंगल के साथ 29 रन स्कोरबोर्ड पर, 29 लॉस ऑफ 3 विकेट्स.
फिर एक बार आड़े बल्ले के साथ खेला हुआ स्टोक मिडान के क्षेत्र में, अनिकेत वहां पर मौजूद जरूर, गेंद को जब तक फील्ड करे और एक सिंगल मिलता हुआ, और सिंगल के साथ अब टोटल जो कि परावर्तित 30 रन के ऊपर, 30 रन टोटल स्कोरबोर्ड पर। और एक देखा जाए चप्पू के ऊपर सबकी निगाह रहेगी, अगर चप्पू का बल्ला इस महत्वपूर्ण मुकाबले में चला तो शायद भाई मैच आखिरी ओवर में तक चला जाएगा जरूर, और वो इंतजार कर रहे उस ध्रुव ओवर का। थोड़ी सी फील्डिंग में सजावट की जा रही है, अंपायर देख रहे हैं चारों तरफ और साथ साथ चप्पू भी देख रहे हैं कहां गेंद गिरेगी, और शायद उनके दायरे में गेंद गिरेगी तो शायद नॉट रिचेबल करने की कोशिश जरूर रहेंगी उनके। चप्पू निकले, शॉट ऑफ डिलीवरी, हटकर खेलना चाहते थे, बेगेन आई नहीं बल्ले के ऊपर, मिस फील्ड होने के द्वारा यहाँ पर, और जहां पर कोई रन नहीं था वहां पर और एक सिंगल मिला। इंतजार कर रहे थे अनिकेत की गेंद टिप्पा करने के बाद हाथ में आएगी, लेकिन गेंद नीचे से चली गई, झुकने का मौका ही नहीं, अवसर नहीं था अनिकेत के पास, मिस फील्ड के ऊपर और एक सिंगल मिलता हुआ। और प्रवीण जोकी, अब तक की गेंदबाजी की बात की जाए, एक छक्का छोड़ा जाए तो ठीक ठाक गेंदबाजी रही अपने टीम के लिए। 31 रन स्कोरबोर्ड पर। फिर एक बार हवा में, इस बार काफी देर तक हवा में, गेंद तक खिलाड़ी पहुंच पाएंगे, जी हाँ, लेकिन कैच छूटा यहां पर, क्या हो रहा है पता नहीं चल रहा है। इससे पहले गेंद के ऊपर मिस फील्ड सिंगल, और इस बार कैच छोड़ा लेफ्ट हैंडेड बल्लेबाज का, एक जीवनदान मिला साथ साथ एक रन भी। फिर एक बार डॉट डिलीवरी के साथ ओवर भी समाप्त होता हुआ, पांच ओवरों का खेल समाप्त, और 31 रन टोटल स्कोरबोर्ड पर, 31 जो कि लॉस ऑफ 3 विकेट्स, कंप्लीशन ऑफ 5th ओवर, यानी कि और 56 रनों की आवश्यकता, और 18 गेंदों का खेल बाकी, 18 गेंदों में और 56 रन चाहिए, जीवनदान जरूर मिला है, 18 गेंदे और 56 रन, 18 चेंडू 56 धावांची आवश्यकता। आज जिस व्यक्ति का जन्मदिन है उसके बारे में कहना चाहूंगा, जिसके चलते हुए इस मैदान के ऊपर जो कि सुरेश रैना जैसे ध्रुव ओवर का इशारा जो जब तक आएगा अंपायर का, और इंटरनेशनल खिलाड़ी को लाने का श्रेय जिनके पक्ष में जाता है, साथ साथ इस मैदान को डेवलप करने का श्रेय, साथ साथ इस मैदान के ऊपर डे नाइट ध्रुव ट्रॉफी आयोजित करने का श्रेय, साथ साथ पेरनेम तालुका के सभी खिलाड़ियों को इकट्ठा लाने का श्रेय जिस खिलाड़ी को जाता है, यूथ का एक चेहरा जो कि हमारे बगल में बैठा है दीपक जी कलगुटकर, आज उनका जन्मदिन, जोरदार तालियों के साथ उनको इस जन्मदिन की शुभकामनाएं। और हमारे दाएं ओर देख रहे हैं कि दीपक जी कलगुटकर को बधाई दी जा रही है। फुलटर गिरा है, इस बार खेला, गेंद का बैट दिया, सीमा रेखा पार, ये गेंद जाएगी 4 रन के लिए, चप्पू के बल्ले से निकलता हुआ एक कड़क शॉट, चाबुक शॉट 4 रन के लिए। चौवे के साथ अब टोटल में बदलाव, 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 52 रनों की और आवश्यकता, 17 गेंदों का खेल है बाकी। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, ये ओवर काफी मायने रखेगा इस मुकाबले के दौरान, अगर इस ओवर में 20 रन बने तो वो आसान रहेगा। इस बार ऑफ स्टंप के नजदीक से जाने दिया अंपायर के, अंपायर को देखा और अंपायर के ओर से निगाह हटाई, फिर एक बार शानदार गेंदबाजी, तेज रफ्तार भरी गेंदबाजी, पहली गेंद थोड़ी सी फुल टॉस डाली थी उसके ऊपर सही नसीहत दी थी, और उसके बाद ऑफ स्टंप से बाहर थी गेंद, शायद देखा था चप्पू ने अंपायर के पास, लेकिन अंपायर ने कहा शायद ये गेंद आपको खेलनी चाहिए थी। मैडिक फिर एक बार निकलते हुए गेंदबाजी के लिए हमारे दूर वाले छोर से, आगे निकले, हाई फायर,
सीमा रेखा पर, और ये तो भाई लंबा छक्का सिक्सर, क्या लाजवाब स्ट्रोक। और इसलिए खुद को रोका था, खुद के आक्रामक बल्लेबाजी को रोका था और इस छक्के के साथ टोटल जो कि आगे बढ़ता हुआ 41 रन और 46 रनों की आवश्यकता। क्या बेहतरीन बल्लेबाजी। फिर एक बार इस बार चुके हवा में गेंद, टाइम मिस हो गया और ये आउट, चप्पू आउट हो गए। फुलटॉस गेंद के ऊपर मौका था, शायद कवर के ऊपर से खेल लेते तो शायद बात बन सकती थी। लेग साइड की दिशा में खेलने की कोशिश और ये बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में। एलिमिनेटर राउंड का मुकाबला परशु हरमल और एके धारगल के बीच में, दोनों टीमों के कप्तान टॉस के लिए संपर्क करें। एके धारगल और सूरज नहीं बल्लेबाज, और ब्लॉक में डाली हुई थी गेंद, इस बार खेल दिया सुंदर वापसी, सुंदर गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी। एक छक्का एक चौका इस ओवर में जरूर लगा चप्पू के बल्ले से, लेकिन उसके बावजूद उस विकेट को तलाशा, उस विकेट को प्राप्त कर लिया जिस विकेट की तलाश थी। अगर शायद चप्पू आखिरी ओवर तक रुक जाते तो भाई इस मैच का नतीजा कुछ उल्टा हो जाता, लेकिन अभी बात बिगड़ी नहीं है। अभी सूरज में वो क्षमता जरूर और ये मैदान उनको खास राज आ जाता है। इस बार खेल दिया गैप से गेंद, मिड विकेट क्षेत्र से गैप सीमा रेखा पर 4 रन के लिए। पैतालीस रन 45 और जीतने के लिए और 12 गेंदों में 42 रनों की आवश्यकता। अगले मुकाबले की टॉस हो चुके हैं, एके धारगल ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। वो मुकाबला रहेगा नॉकआउट मुकाबला, जो हारेगा उसका हो जाएगा पैकअप, जो जीतेगा उसका मुकाबला क्वालिफाइड टू के मुकाबले में हो जाएगा इस मुकाबले में हारने वाली टीम के साथ। 12 गेंदे और 42 रन, प्रवीण फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। इस बार खेलना चाहते थे आगे निकलकर, बल्ला कही गेंद कही, टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकले, ब्लाइंड स्ट्रोक इसे कहा जाता है क्रिकेट की भाषा में, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, गेंद चले गए विकेट कीपर के हाथ में। बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे हैं, टर्न कर रहे हैं गेंद को इस सीमेंट के पिच के ऊपर। इस बार हवा में खेला हुआ गैप में गेंद, गेंद सीमा रेखा पर 6 रन के लिए, और इसी के साथ 50 रन भी पूरे होते हैं क्रिएटिव सर्कल पेंगुइन टीम के। स्कोर बोर्ड पर अभी भी 36 रनों की आवश्यकता 51। इस बार शॉट ऑफ डिलीवरी, इस बार खेल दिया फाइनली की दिशा से, खिलाड़ी वहां पर पहुंचे जो कि
डीप स्टेयर लेग की दिशा से गेंद को जब तक फील्ड करे थ्रो करे एक रन मात्र मिलता हुआ। सिंगल के साथ अब टोटल में बदला 52 रन टोटल स्कोरबोर्ड पर, अभी 35 रनों की और आवश्यकता। शायद एकाध दो बड़े शॉट अगर लग जाए तो आखिरी ओवर में मजा आ जाएगा, लेकिन क्या सूरज में वो क्षमता जरूर है लेकिन मुकाबला अलग है। दबाव में बल्लेबाजी करना तो जानते हैं, इसी मैदान के ऊपर हमने सूरज के बल्ले से लगातार 5 छक्के देखे हैं। लो शायद इस मुकाबले में उसकी अपेक्षा जताई जा रही उनके खेमे से, लेकिन वो मुकाबला अलग था, ये मुकाबला अलग है। दबाव रहेगा बल्लेबाज के ऊपर, गेंदबाज तैयार प्रवीण स्ट्राइक के ऊपर, सूरज पर बल्लेबाजी के लिए। मिड विकेट की दिशा में खेला खिलाड़ी वहां पर तैनात, सिंगल जरूर मिलेगी क्या दूसरे के लिए पलटेंगे? जी नहीं, सिंगल के ऊपर ही समाधान उनको व्यक्त करना पड़ा। सिंगल के साथ अब टोटल में बदलाव, जो कि टोटल अब पहुंचा जो कि 53 रन स्कोर बोर्ड पर, यानी कि और 34 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। 8 गेंदों का खेल बाकी और जीतने के लिए 34 रनों की आवश्यकता। इन 2 गेंदों में 2 बड़े शॉट की आवश्यकता है, अगर 2 शॉट निकले तो आखिरी ओवर में 22 रन बचेंगे तो शायद वो शायद लड़ने के लिए काफी हो जाएंगे, लेकिन देखना है इस 2 गेंदों में क्या होता है। इस बार खेल दिया है लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है, उनकी 1 बाउंस उनके हाथ में चलेगी, सिंगल मात्र मिलता हुआ। सिंगल के साथ ज्यादा कुछ नहीं बिगड़ेगा, काफी खुश रहेंगे आर्मी 11 कोरगांव के कप्तान। काफी अच्छी गेंदबाजी रही है प्रवीण की और ठीक ठाक गेंदबाजी रही है, कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को खुलकर खेलने का। प्रवीण लाजवाब गेंदबाजी, क्या तेज रफ्तार भरी गेंदबाजी, विकेट कीपर के पैरों को लगी और तब तक 22 के रुपए 1 रन पूरा कर दिया। और सिंगल के साथ अब स्ट्राइक के ऊपर फिर एक बार सूरज, टोटल यहां पर 55 रन, जीतने के लिए 6 गेंदों में 32 रनों की आवश्यकता। 6 गेंदे 32 रन, यानी कि 5 छक्के लगने चाहिए लगातार निरंतर। क्या वो क्षमता है? वो तो क्षमता जरूर है लेकिन गेंदबाजी देखना है कौन से गेंदबाज के हाथ में। शायद मनोज नार्वेकर आएंगे गेंदबाजी के लिए और 5 छक्के शायद उनके गेंदबाजी के ऊपर लगाना उतना आसान नहीं होगा। गेंदों का खेल आखिरी बाकी और 32 रनों की और आवश्यकता। वो मैडी के 24 रन काफी निर्णायक रहे इस मुकाबले में, मैडी के बल्ले से निकले वो छक्के चौके और वो काफी निर्णायक रहे। अच्छी गेंद, शानदार गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी मनोज नार्वेकर के, एक चतुरस्त्र खिलाड़ी के हिसाब से जाना जाता है, ऑलराउंडर खिलाड़ी। पहले तो बल्लेबाजी सिर्फ किया करते थे, अब गेंदबाजी भी करते हैं, शानदार गेंदबाज थे और खास करके मांग रहे थे उनको। इस बार उठाकर खेलना चाहा, हवा में गेंद और मनोज नार्वेकर को एक विकेट मिलता हुआ। सूरज परब जो कि आउट होकर पहले वापस, और जैसे ही ये विकेट गिरा, जैसे ही ये गेंद समाप्त हुई, लगभग अंतिम मुकाबले के लिए तैयारी के लिए उनको वक्त मिलेगा आरवी 11 कोरगांव टीम को। शायद इस मुकाबले से कुछ सीख लेनी पड़ेगी क्रिएटिव सर्कल पेनियम टीम को आने वाले क्वालिफायर 2 के राउंड में। 4 गेंदों का खेल बाकी और जीतने के लिए और 32 रनों की आवश्यकता, जो यहां से नामुमकिन बराबर नजर आता हुआ। चप्पू आउट होने के साथ ही इस मुकाबले को अपने पॉकेट में कर लिया था, औपचारिकता बाकी सिर्फ इस मुकाबले की। शानदार प्रदर्शन रहा यहां पर आरवी 11 कोरगांव टीम का। इस बार शॉट डिलीवरी आते ही राजू केरकर ने छक्का जड़ दिया, छक्के के साथ टोटल में बदलाव, अब टोटल जो कि आगे बढ़ता हुआ जो कि 61 रन स्कोरबोर्ड पर।
लेकिन अब काफी देर हो चुकी है, सांप जाने के बाद लाठी फिटने से फायदा नहीं होता। वैसे ही यहाँ पर ये अगर शायद पहली गेंद से छक्के लग जाते, शायद सूरज जो एक दो छक्के लगा लेते तो मैच में बन सकता, लेकिन आरवी इलेवन कोरगांव की तारीफ करनी पड़ेगी। एक समय ऐसा लग रहा था 70 के आसपास ही रोकेंगे, लेकिन उसके बाद मैडी की वो धुआंधार बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, जिसके चलते 80 के ऊपर का टोटल खड़ा कर दिया और उस दबाव से उबर नहीं पाई क्रिएटिव सर्कल पे निम की टीम। ये ऑप्शन से बाहर, काफी बाहर, वाइड का इशारा आता हुआ और एक सिंगल खाते में और 62 रन टोटल स्कोरबोर्ड पर। और ये फिर एक बार पावर एक विकेट, बल्ले को लग कर चले गई, राजू केरकर आउट। आरवी के समर्थकों का आवाज देके हमारे पहले दो दिन तो बाएं ओर थे, आज दाएं ओर आ चुके हैं और शायद अपनी टीम को अंतिम मुकाबले के लिए देखना चाह रहे थे और वो दर्शकों की अपेक्षा, अपने समर्थकों की अपेक्षा मात्र आरवी इलेवन कोरगांव ने पूरी कर दी है। इस बार हवा में क्या और एक विकेट मिल सकता है, हर लेकिन अनिकेत पहुंच नहीं पाए गेंद तक। शानदार गेंदबाजी मनोज नार्वेकर की, अब तो टीम के लिए ये आखिरी ओवर अच्छा डाल रहे हैं। अब मात्र लगभग मोहर से लग चुके हैं इस जीत के ऊपर, आरवी इलेवन कोरगांव अंतिम मुकाबले के लिए तैयार और भोप बजते हुए नजर आ रहे हैं और चिल्लम चिल्ली यहां पर उनके समर्थकों के, आरवी का जय घोष आप तो सुन रहे हैं। आखिरी गेंद और इस बार हवा में खेला हुआ, काफी देर तक हवा में, क्या कैच होने की संभावना, कैच ड्रॉप हुआ, शायद कैच ले लेते तो और एक विकेट। और इसी के साथ इस मुकाबले को आरवी इलेवन कोरगांव ने जीता और पीपीएल में अंतिम मुकाबला